विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला रव्याचा शिरा दाखवणार आहे. त्यासाठी येथे आपल्याला लागणार आहे 2 कप रवा. तो मी चाळून घेतलेला आहे चाळणीने. चाळून का घ्यायचा? कारण त्याच्यामध्ये किडे किंवा खडे असण्याची शक्यता असते आणि रव्यामध्ये शक्यतो बारीक खडे खूप असतात, त्याच्यामुळे मी ते चाळून घेतले. आणि त्याच्यानंतर मी 1 कप येथे साखर घेतलेली आहे. बदाम आणि काजू घेतले, त्याचे मी उभे काप केलेले आहेत. तुम्हाला अखंड घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता. येथे मी 8 ते 9 वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे इथे मी आणि मीठ घेतलेलं आहे. मीठ का घ्यायचं? कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं ना चव छान येते त्याला. ह्या कपाने मोजून रवा आणि साखर घेतलेली आहे. हे बघा, हा कप मी असा वापरलेला आहे. कढई छानपैकी तापलेली आहे. आता मी रवा त्यात घालते आणि आता आपण रवा थोडा सुरुवातीला हॉट गॅसवर भाजून घेऊयात. आपण मध्यम आचेवर रवा भाजून घेऊयात, त्याच्यामुळं काय होतं, रवा चांगला भाजला जातो, कच्चा राहत नाही. रवा छान असं लालसर रंगावर आता भाजून झालेला आहे. आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये रवा मी आता ओतून घेते. छान असे काजू बदाम फ्राय झालेले लालसर रंगावर आता मी त्यात रवा घालून घेते आणि असं जरासं त्याला आता आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. गोड पदार्थाला किंचित मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही. त्याच्यानंतर आपण आता वेलदोडी पूड घालूयात. त्यानंतर आपण आता त्याच्यावर असं साखर घालून घेऊयात. मला जेवढी साखर आवडेल गोडानुसार तेवढीच घाला. पाणी छानपैकी असं गरम झालेलं आहे. आता मी त्यात ओतते पाणी आणि आता आपण थोडंसं त्याला हलवून घेऊन त्याच्यावर आता मी झाकून घेते आहे. आता मी ताट काढून बघते. आपला शिरा मस्त असा तयार झालेला आहे. सुटसुटीत आणि मोकळा तयार झालेला आहे हा शिरा. आणि मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि 6 ते 7 मिनटं मी याला शिजवून घेतले. छान असा मोमू शिरा तयार झालेला आहे आणि तो प्रसादासाठी आपण देवापुढे ठेवत असलो तरी आणि प्रसाद म्हणून त्याला आपण त्याचा गोडवा चाखत असलो तरी आपण तो इतर वेळेस देखील करू शकतो. जेव्हा आपल्याला काही गोड पदार्थ खायची इच्छा झाली तर आपण हा शिरा नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.